नमस्कार। आजच्या या देशाच्या संकटकाळी जळगाव शहरामध्ये जननायक फाउंडेशनच्या माध्यमातून नॅशनल हायवे क्रमांक 6 वर जननायक फाउंडेशनकडनं फार मोठं मदतकार्य सुरू आहे। जननायक फाउंडेशनला आणि त्यांच्या टीमला मी मागील 6 वर्षांपासून पाहत आहे। ॲक्च्युअल ग्राउंड लेवलला जाऊन गोरगरीब जनतेची सेवा घेणे आणि त्यांच्यासाठी अहोरात्र निस्वार्थपणे काम करणे ही जी विचारधारा आहे, ती विचारधारा प्रत्यक्षात उतरवण्याचं काम जळगाव शहरामध्ये तसेच जळगाव जिल्ह्यातील मुक्तानगर, बोदवळ, जामनेर, भुसावळ आणि जळगाव शहरामधील कमीत कमी 17 ते 18 वॉर्डांमध्ये यांनी प्रत्यक्ष कामकाज सुरू केलेलं आहे। मी या सर्व गोष्टींचा साक्षीदार आहे। त्यांच्या प्रत्येक कॅम्पला विविध सामाजिक कार्यक्रमांमध्ये मी माझ्या वतीने महसूल प्रशासनाच्या वतीने त्यांना नेहमीच सहकार्य करत आलेलो आहोत। चांगल्या कामासाठी आणि प्रशासनाची प्रतिमा उंचावण्यासाठी जननायक फाउंडेशनने आतापर्यंत खूप चांगली कामं केलेली आहेत। आजच्या या संकटकाळी जे संकटमध्ये असताना मागील 1 महिन्यापासून लाडवंजारी समाज मंगल कार्यालयामध्ये प्रशासनाने जो शासकीय कॅम्प आयोजित केलेला होता त्यामध्ये सुद्धा जननायक फाउंडेशनने आम्हाला खूप मोठ्या प्रमाणात मदत केलेली आहे। तिथून आपण साधारणतः 1,40,000 फूड पॅकेट्स वितरित केली प्रशासनाच्या माध्यमातून। नाथ फाउंडेशन, नशराबादचं शिव सह्याद्री प्रतिष्ठान, महसूलचे अधिकारी कर्मचारी वर्ग यांच्या प्रमुख मार्गदर्शनानुसार जे काम केलेलं आहे यामध्ये ग्राउंड स्तरावर फूड पॅकेट्स वितरणाचं काम जननायक फाउंडेशनने मोठ्या शितापीने आणि अतिशय प्रामाणिकपणे बजावलेलं आहे। मला खूप सार्थ अभिमान आहे जननायक फाउंडेशनचा आणि माझ्या मित्रपरिवाराचा, ज्यांनी हा संपूर्ण देश भारताला शोषणमुक्त, स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या लोकशाहीच्या प्रमुख स्तंभांना मजबूत करण्याचं काम अहोरात्र काम जननायक फाउंडेशनकडनं सुरू आहे। असेच फाउंडेशन संस्था अधिकारी कर्मचाऱ्यांची विचारधारा ही वाटली पाहिजे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेस भारतीय संविधानाची निर्मिती केलेली आहे अशा विचारधारेचे लोक या देशामध्ये आली पाहिजेत। महापुरुषांच्या विचारधारा ही सातत्याने कायम टिकली पाहिजे यासाठी आपण जी पद्धतीने मेहनत घेत आहात जीवनायक फाउंडेशन ही खूप महत्त्वाची बाब आहे। आम्हाला सार्थ अभिमान आहे। जळगावकरांच्या माध्यमातून जननायक फाउंडेशन, आपली संपूर्ण टीम आणि आमचं संपूर्ण महसूल प्रशासन आपल्या सदैव चांगल्या कामासाठी पाठीशी राहील। जय हिंद, जय महाराष्ट्र।